टेलिव्हिजनच्या दुनियेत सर्वात जास्त लोकांना आवडत असलेली सिरियल सध्याची अनुपमा। बरं, तुम्ही जर ही सिरियल बरोबर लक्षपूर्वक पाहिली तर तुमच्या असं लक्षात येईल की ही सिरियल लोकांना आपले पुराने लफडे आठवण करून देते। आई कुठे काय करते या मराठी शोचा हिंदी रिमेक अनुपमा आहे। बरं झालं मराठी लोकांनी तेवढी मर्यादा ओलांडली नाही, पण या हिंदीवाल्यांनी कहर केला हो। अरे, आजीभायच्या वयात त्या अनुपमाने पोरगा पटवला आणि त्या वनराजनं पोरगी पटवली। त्या अनुपमाच्या पोरीची वेगळी भानगड, पोराची वेगळी भानगड, त्या सुनेची वेगळी भानगड। अरे चला, सगळ्या भानगडीच भानगडी आहे। अरे हिंदीवाल्यांनो, वनराजचे तुम्ही 10 लफडे दाखवले असते, त्याच्या पोराचे 10 लफडे दाखवले असते, पोरीचे आणखी 5-6 लफडे दाखवले असते। साला, त्या कॅरेक्टर अनुपमाच्या साडीला कलंक लावायची काय आवश्यकता होती रे? हा, मी असाच हा शो बघत बसलो होतो आणि पाहता पाहता असं लक्षात आलं की साला, या अनुपमामध्ये थोडासा जर चेंज केला तर हा शो OTT प्लॅटफॉर्मवर जाते हो। या अशा गोष्टीमुळेच मी हा शो सोडला हो। खरं सांगतो, या शोला मी असिस्टंट डिरेक्टर म्हणून होतो, बरं 2-3 महिने केले, पण ते लफड्यावर लफडे सुरू झाले तेव्हा मी हा शो सोडला। म्हटलं साला माझ्या बायल मनावर परिणाम व्हायचा नाही। हा हा शो सोडल्यानंतर माझ्या खिशावर परिणाम झाला तो बघे। काही नाही हो, हा सगळा गेम TRP चा आहे। TRP सिरियलचा घसरत असला की कॅरेक्टरमध्ये याचं लफडं तिच्यासोबत, तिचं लफडं याच्यासोबत जुळवते आणि TRP वाढवतात, आणि TRP वाढतो यार। तसंही लोकायला हे पाहायलाच मजा येते, कारण आपल्या बायकोपेक्षा शेजाऱ्याची बायको त्याला लय आवडते। बरं, कुठल्याही शोचा विषय हा असा असतो की एकतर अशी गोष्ट घडत आहे, अशी घडली होती किंवा घडणार आहे। तुम्हाला सांगतो, अनुपमा जेव्हा बघायला बसतात घरचे कपल, तेव्हा त्यांना त्यांचे पुराने लफडे आठवतात। मला एवढ्यावरच हे मानत नाही, नवरा बायको जर हा शो पाहत बसले तर ते एकमेकांवर संशय घेतात। हा माझ्यासोबत कालपासून असा का वागतोय? तर नवरा म्हणतो, साला ही कालपासून नुसती मोबाईलमध्ये कशी काय लागली? असे घरातल्या घरात लफडे चालू झाले। बरं, या शोमुळं ज्यांचे लफडे चालू नाही ते लवकरच चालू करतील, आणि या शोमुळंच काही लोक आपल्या पुराने ॲटमला फोन करतील। बरं, तसं काही करू नका, बरं हा मजाकीचा भाग आहे, एवढंही मनावर घेऊ नका। पण खरं सांगा हो, हा अनुपमा शो तुम्हाला काय शिकवून जातो? आणि जर तुम्हाला शिकवत असेल तर मलाही सांगा, मलाही शिकता येईल। हा बरं, हे झालं अनुपमा आणि वनराज विषयी। माझ्याकडे नवीनच एक अपडेट आली आहे की अनुपमाचा सासरा हसमुख भाई लवकरच आपल्या कामवालीसोबत किचनमध्ये सापडणार आहे। म्हणून तुझी सासू लीला पण, तिला पण लेटेस्ट नवीन नवीन फोन येत आहे। तिने पण 2-4 लोकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली म्हणते। तर पुढच्या काही एपिसोडमध्ये तुम्हाला या बुडाबुडीचे काही वेगळंच लफडं पाहायला मिळालं तर याच्यात मी आश्चर्य वाटून घेऊ नका बरं। तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, कमेंट्स आणि शेअर करा, आणि मराठी शोमॅन या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।